गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चेने वेग धरला होता. त्यातच एका कार्यक्रमात ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळालंय. मुंबईत मनोरा आमदार निवासात 2 इमारती बांधण्यात येणार आहेत. या बांधकामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एक किस्सा घडला आणि त्यावर काही वेळातच संपूर्ण राज्यात चर्चेची झोड उठली. मनोरा आमदार निवास भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे तथा अन्य आमदार उपस्थित होते. यावेळी अजित पवार स्टेजवर आले आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. नक्की काय घडलं तुम्हीच पहा. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी हजर राहणार होते, पण ऐनवेळी ते आले नाहीत. यामुळे शिंदेंची गैरहजेरी आणि अजितदादांनी थेट त्यांच्या खुर्चीचा घेतलेला ताबा या दोन्ही गोष्टींची राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा रंगली आहे. तर या कार्यक्रमात झालेल्या या घटनेबद्दल नार्वेकरांना विचारण्यात आलं, त्यावेळी ते म्हणाले, घडलेल्या एकाच घटनेची निरर्थक चर्चा होऊ नये. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमात वेळेवर पोहोचणं शक्य नव्हतं, मात्र कार्यक्रम योग्य वेळेत होणं गरजेचं होतं यासाठी त्यांनी शुभेच्छा देखील कळवल्या आहेत. त्यामुळे मंडळी, एकीकडे अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा आणि दुसरीकडे त्यांनी घेतलेला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा ताबा, यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला.